मला वाटतं की ही ज्या राज्याची ताकद आहे आणि आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या स्थानीय शाळा समिती सदस्य शिक्षक वर्ग असतील किंवा बाकी सगळी मंडळी असतील या सगळ्या मंडळींना हे प्रयोग पाहायला मिळणं की किती वेगळ्या प्रकारचे अगदी एखादा रोबोट तयार करण्यापासून ते गणिताची आवड निर्माण होण्यापासून ते आता माननीय रामदासभाई कदम पालकमंत्र्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला त्याचं पालन कसं होऊ शकतं असे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि मला सगळ्यात आनंद हा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण विभागात आपण अतिशय ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आणली. मी शिक्षक पुरस्कारसाठी जर कुठल्या शिक्षकाला अर्ज करायचा असेल तर त्याला आधी अर्ज करावा लागायचा त्याच्या मुख्याध्यापकाकडे मग गट शिक्षण अधिकाऱ्याकडे मग वर जायचा आणि आपल्याला माहिती आहे की आपला वर जर अर्ज मुख्याध्यापक आणि गट शिक्षण अधिकाऱ्यामार्फत जायचा असेल तर कुठे कुठे लोणी लावावं लागायचं पण आम्ही आता हा अर्ज ऑनलाईन चालू केला त्यामुळे कोणाला मस्का मारायची गरज नाही ज्या शिक्षकामध्ये कर्तृत्व आहे ज्या शिक्षकाने आगळं वेगळं केलंय त्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार पारदर्शकपणे गेल्या काही वर्षात मिळायला लागला खरंय की नाही त्याच पद्धतीने इथे आलेले जे शिक्षक आहेत काही शेकडोही अर्ज आले त्याचे आपण इंटरव्ह्यू घेतले हा मंत्र्याच्या जवळचा हा सोळंकी साहेबांच्या जवळचा हा मगर साहेबांच्या जवळचा असा एकही नाही जे खऱ्या अर्थाने ज्यामध्ये चांगली क्षमता आहे असेच या ठिकाणी आपण निवडून आज आपल्यासमोर आणतो आहोत. ही शिक्षणामध्ये ही पारदर्शकता शिक्षणामध्ये येणं सर्वाधिक गरजेचं होतं ते आपण आणलेलं आहे. बाकी लहान मूळ ते छोटे एसएससी बोर्ड आहे जसं आपण महाराष्ट्र मंडळ चालू केलंय इंटरनॅशनल बोर्ड आणि या इंटरनॅशनल बोर्डचा अभ्यासक्रम बनवताना ऐकू येते का इंटरनॅशनल बोर्ड बनवताना त्याचा अभ्यासक्रम होताना तो विद्यार्थी खेड्यामध्ये पण टिकेल आणि जागतिक पातळी पण टिकेल असा अभ्यासक्रम आपण बनवलाय. हा अभ्यासक्रम बनवायला डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्याने हळदीचं पेटंट केलं डॉक्टर बांदोडकर मला असं वाटतं की विजय भटकर ज्यांनी पहिला कॉम्प्युटर तयार केला अशी सगळी मंडळी या अभ्यासक्रमामध्ये बनवण्यामध्ये आहे. सोनम वांगचुक जो थ्री इडियट सिनेमामध्ये वांगडू नावाचं कॅरेक्टर होत ते प्रत्यक्ष लडाखमध्ये सोनम वांगचुक आहे त्यांची तिकडे एक शाळा चालते ती जी शाळा तिकडे त्यांची चालते त्या शाळेमध्ये जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर किती मार्क पडले पाहिजे माहितीये का कोणाचा काही अंदाज. सोनम वांगचुक जे आपला अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये आपल्या मदत करत आहेत त्यांच्या शाळेत जर रक्षावा असेल तर किती मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत काय अंदाज 90%. त्यांच्या शाळेत जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर तुम्हाला 2 वेळा एसएससी नापास व्हावं लागतं आणि मग ते त्यांच्या शाळेमध्ये त्यांचा तोच अभ्यास जम्मू काश्मीर एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवतात आणि जो मुलगा 2 एसएससी नापास झाला तो 75-80% मिळून जम्मू काश्मीर एसएससी बोर्डाची परीक्षा पास होतो असे सगळे मान्यवर तयार करत असलेला अभ्यासक्रमाचं महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे आपण सुरू केलंय. त्याचबरोबर काही खेळाडू असतात त्यांच्या खेळाच्या स्पर्धा आपल्या आणि
तुम्ही परीक्षा आली तर स्पर्धेला जाता येत, परीक्षेला जावं लागलं. काही कलाकार आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत, त्यांना कुठेतरी परफॉर्म करायचा असतो, त्यांच्या परीक्षा आहेत, तर त्यांना ते सोडून द्यावं लागतं. काही दिव्यांग मुलं आहेत, ती रोज शाळेत जाऊ शकत नाही, त्यांना रोज शाळेत न जाता शिकायचंही असतं. तर अशा सगळ्यांसाठी आपण एक ओपन एसएससी बोर्ड, खुलं एसएससी बोर्ड सुद्धा स्थापन केलंय. त्याची परीक्षा दर डिसेंबर आणि जून मध्ये होणार. तो 8 वर्षातच आधी परीक्षा देणार. तो पुढे आज झाला 13 झाला की 8वीची देणार, आणि 15 वर्षात झाला की 10वीची परीक्षा देणार.